नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवर आपण शिकू शकता 5वी ते 10वीतील सर्व विषय अगदी मोफत. तर चला सुरू करूया. आज परिसर अभ्यास भाग 2 मधील इयत्ता 5वी पाठ 3 पृथ्वीवरील सजीव. या पाठात आपण शिकणार आहोत पृथ्वीची उत्पत्ती, म्हणजे पृथ्वी कशी घडली, कशी निर्माण झाली असेल आपली पृथ्वी, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली असेल आणि पृथ्वीवरील प्राणी सृष्टी कशी असेल. पृथ्वीची उत्पत्ती. आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे ती पहिल्यापासून तशी होती का, तिच्यामध्ये कसे बदल होत गेले, म्हणजे पृथ्वी जेव्हा निर्माण झाली त्यानंतर तिच्यात काही बदल होत गेले, ते खंड जे होते ते इकडे तिकडे त्यात थोडेफार बदल होत गेले आणि त्यातून आशिया खंड ही वेगवेगळ्या खंडांची निर्मिती झाली. त्याच्या पूर्वी ही पृथ्वी कशी निर्माण झाली, हे ग्रह कसे निर्माण झाले, यात बद्दल थोडीशी माहिती घेऊ. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अवकाश जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा ढग निर्माण झाला. आणि ढग कसला होता, तप्त वायन धूळ. अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. म्हणजे त्या गोळात जो होता तप्त वायूंचा, त्याच्यातून ग्रह आणि सूर्य निर्माण झाले. त्यांची नावे काय काय आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, हे ग्रह यांची निर्मिती झाली. त्यानंतर पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली, आता हे ग्रह ते निर्माण झाले, मग सगळ्या ग्रहांवर सजीवांची निर्मिती नाही झाली, फक्त पृथ्वीवर तेवढी झाली. आता बाकीच्या ग्रहांवर सजीव आहेत का नाहीत यासाठी शोधण्यासाठी आपण आता यान तेन तिकडे पाठवत आहोत. अजून तरी काय आपल्या पाहण्यात आलेलं नाही, पण त्याचा शोध चालू आहे की पृथ्वीवर जशी आपण माणसं आहेत तसं बाबा मंगळावर आहेत का, इतर कोणत्या ग्रहावर आहेत का, याची आता पाहणी चालू आहे पृथ्वीवरील. आता पुढचा मुद्दा घेऊ, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. सजीव कसे निर्माण झाले, पृथ्वी पहिला कोणता सजीव निर्माण झाला असावा, हे शास्त्रीय पद्धतीने शोधले गेले. इथे काय सांगितले ते पाहू. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यास जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली. म्हणजे पृथ्वी जेव्हा पहिल्यांदा निर्माण झाली तेव्हाही ती तप्त वायूचा गोळाच होतीये, त्यानंतर ती थंड 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 होत गेली. याला जवळपास 80 कोटी वर्षे लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले. प्रथम पाण्यामधले सजीव निर्माण झाले, डायरेक्ट माणूस निर्माण नाही झाला, ते एक पेशीय होते. ते आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एक पेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. म्हणजे एक पेशीय सजीव प्रथम निर्माण झाला ज्यांना एकच पेशी असायची, त्यानंतर बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्याने दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्म दर्शकाची गरज असते. म्हणजे दुर्बीण सारख्या सूक्ष्म अनेक दुर्बीण वापरून आपला सूक्ष्मदर्शक तयार होतो. म्हणजे यात 1, 2, 3 त्यामध्ये आपण ते दुर्बिणी थोड्याफार ऍडजस्ट करतो आणि त्यानंतर तो सूक्ष्मजीव दिसू शकतो, तो एक पेशी असतो. असा प्रथम निर्माण झाला पाण्यामध्ये आणि त्यानंतर हळूहळू ते विकसित होऊन अनेक प्राणी निर्माण झाले. पहिला प्राणी कुठला, अमिबा म्हणून एक प्राणी होता, त्याची निर्मिती झाली. त्यानंतर वेगवेगळे त्यापासून वनस्पती ते निर्माण होऊ लागल्या. पुढचा मुद्दा आहे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. प्राणी श्वासोच्छ्वास घेतात, म्हणजे श्वास घेतात, ते त्यांना श्वासोच्छ्वासाची गरज असते, त्यांनी श्वास घेतल्याशिवाय ते जगू शकत नाहीत. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात, म्हणजे ते एका जागे बसून नसतात, त्यांना हालचाल करावी लागते. या ठिकाणी दिलेले आहे वेगवेगळे प्राणी, सगळे प्राणी तुम्हाला माहीत असेल. वाघ पंजाखाली हे प्राणी हालचाल करतात. काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात, पक्षी ते नसते, कोंबडी तुम्हाला माहित असेल, त्यातून पिल्ले जन्माला येतात. तर काही प्राणी जातींमधील प्राणी आपल्या अपत्याला जन्म देतात, म्हणजे डायरेक्ट ते त्यांच्या अपत्याला जन्म देतात. माणूसही त्यामधील एक प्राणी आहे, माणूस हा एक प्राणी आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे
हा पाठ पूर्ण झालेला आहे. याचा स्वाध्याय या ठिकाणी दिलाय, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते. या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे सूक्ष्मदर्शकाची गरज असते. एक पेशीय प्राणी जे आपल्या डोळ्याने दिसू शकत नाही, ते एकदम लहान असतात. एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले, यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. एक पेशीय सजीव कसे निर्माण झाले, पाण्यामध्ये अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले. प्रथम पृथ्वी जेव्हा थंड झाली तेव्हा पाण्यामध्ये एक पेशीय सजीव निर्माण झाले आणि एक पेशीपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनो प्रश्न पुढचा घेऊया. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे, आता थोडक्यात उत्तरे तुम्ही दोन तीन वेळी द्यायची आहे. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले, प्रथम सूर्य निर्माण झाला, कसा निर्माण झाला, तप्त वायूचा एक गोळा होता त्यातून सगळे ग्रह निर्माण झाले, प्रथम सूर्य वेगळा झाला आणि त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. प्राण्यांचे दोन वैशिष्ट्ये, प्राणी श्वास घेतात, प्राणी हालचाल करतात. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही सांगा की आपण घर बसल्या सर्व शिक्षण मोफत घेऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.